नमस्कार मंडळी, मी तुमचा होस्ट आणि दोस्त प्रेमानंद गाग. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत वेगवेगळ्या प्रकाराने सम कसा करायचा. सम करण्यासाठी मित्रांनो आपल्याला एक छोटासा डेटा पाहिजे. तो डेटा मी ऑलरेडी इथे घेऊन ठेवलेला आहे. तुम्ही जो बघू शकता इथे सिरियल नंबर, कंपनी, प्रोडक्ट, जूनचा एक जॅन 2009 सेल्स क्वांटिटी आहे, फेब 2009 सेल्स क्वांटिटी आहे आणि मार्च 2009 सेल्स क्वांटिटी आहे. आपण आता हा झाला आहे कॉट ऑफ फोरचा आपण तिकडे टोटल करून बघूया. तो करण्यासाठी आपण दाबायचा आहे प्लस SUM, पॅकेट ओपन, आपण सिलेक्ट केलं, एंटर केलं. ओके, मित्रांनो, हे बघा, ह्याची टोटल आपल्याला इथे मिळाल्याची टोटल क्रॉस कॅरी करण्यासाठी तुम्ही बघा हे तिन्ही जे कॉल जे रोज आहेत ह्या तिन्ही रोजला तुम्ही कॉलममधले जे रोज आहेत त्या तुम्ही सिलेक्ट करू शकता आणि त्यांना तेवढे खाली तुम्ही चेक करू शकता. इकडे बघा, तुमची इकडे सम मिळून येते. इकडे सम ही सम तुमची ही सम ह्या समची मॅच झाली पाहिजे, बरोबर. तुमचं हा क्रॉस कॅरी एक टाळा करण्यासाठी तुम्हाला ही एक प्रॉपर आयडिया आहे. आता ह्या प्रॉपर सगळ्या टोटलला आपण एकत्र असं खाली खेचूया, सिलेक्ट केलं आणि कंट्रोल डी दाबलं. व कंट्रोल डी दाबल्यावर सगळ्याच्या टोटल तुम्हाला एक F2 करतो, बघा सगळ्याच्या टोटल तुमच्यासमोर आता आलेले आहेत. ओके, आता मित्रांनो आपण दुसरा एक कॉन्सेप्ट बघूया. एक सम, दोन वेगवेगळ्या सम्स आपण कशा करायच्या. म्हणजे मला आता फक्त जॅनची आणि फेबचीच फक्त टोटल पाहिजे, मार्चची टोटल नको आहे. पण जॅनची आणि फेबची मला फक्त क्वांटिटी वाईज टोटल पाहिजे. म्हणजे मी आता इकडे प्लस करेन, सम करेन, टोटल क्वांटिटी ऑफ जॅन, इथे मी करतो सम टोटल क्वांटिटी ऑफ फेब. मला याची टोटल किती आली, सम जॅन फेब. ओके, आता हेच आपण एका सेलमध्ये डायरेक्ट कंप्लीट फॉर्म्युला लावूया. सम टोटल क्वांटिटी ऑफ जॅन कॉमा ब्रॅकेट कंप्लीट एंटर. बघा, तुमची ही टोटल आणि ही टोटल मॅच झाली. अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही कॉमा वापरून वेगवेगळे एरिया सिलेक्ट करून तुम्ही सम करू शकता. आता सम मायनस सम हा एक आपला एक कॉन्सेप्ट आहे. म्हणजे एका सममधनं दुसरा सम मायनस पण करता येतो. तो कसा करायचा, प्लस सम मी आता करतो जॅन मायनस फेब, जॅन ब्रॅकेट कंप्लीट एंटर सम फेबची टोटल ब्रॅकेट कंप्लीट एंटर. आता मला करायचं जॅन मायनस फेब, किती आला 393 3903. हेच आपण एका सेलमध्ये करताना प्लस सम जॅनची टोटल ब्रॅकेट कंप्लीट मायनस सम फेबची टोटल एंटर केलं, बघा टोटल टॅली झाली तुमची. अशा प्रकारे मित्रांनो वेगवेगळ्या सममधनं आपण सम मायनस करू शकतो. ओके, आता आपण एक बघूया मल्टी एरिया सम. तुम्हाला कुठे प्रत्येक वेगवेगळ्या शीटवर समजा तुमचा डेटा असेल आणि त्या प्रत्येक वेगवेगळ्या शीटवरचा डेटा तुम्हाला एका पॉईंटला येऊन सम करायचा असेल तर तो कसा करायचा. आपण इथे करूया सम, मी इथे फक्त जॅन घेतो, पार्लेजी घेतो, पार्लेजीच्या तिन्ही घेतो, सम पार्लेजी इंटर, सम नमकीन इंटर, सम नमकीन इंटर आणि सम क्रॅकजॅक इंटर. हेच आता आपण कशा पद्धतीने आपण एकाच ह्याच्या सेलमध्ये घेऊ शकतो. इकडे करतो मी सम पार्लेजी कॉमा सम नमकीन कॉमा सम क्रॅकजॅक. ओके, ब्रॅकेट कंप्लीट एंटर. बघा, यांची टोटल 60972 तीच 60972. बट ह्याच्यामध्ये जर हवं असेल तर कॉमा हॅप्पी हॅप्पी पण ॲड करू शकतो इथून खालून कुठलंही. बघा, त्याच्या रेंजमध्ये नाही, कुठेही वेगळ्या ठिकाणी आहे तो पण मी ॲड करू शकतो. कॉमा देन 1914 ही पण एक व्हॅल्यू आहे, हीही ॲड करू शकतो. ब्रॅकेट कंप्लीट एंटर. सो अशा प्रकारे मित्रांनो आपण आपल्या आजच्या सेशनमध्ये सम कशा पद्धतीने करायचा हे आपण बघितलेलं आहे. सो तुम्ही ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त प्रकारे तुम्ही प्रॅक्टिस करा. सो प्रॅक्टिस मेन मॅन परफेक्ट. टिल द टाईम, जय हिंद.